पुणेसह राज्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झाडपडीची घटना देखील घडलेल्या आहेत. पुढील पावसाचा अंदाज कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत IMD चे प्रमुख होसाळीकर सर आहेत. सर, आपण बघतोय अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, ढगफुटीच्या देखील घटना घडलेल्या आहेत, याची काय कारण आहेत सर? गेल्या 24 तासामध्ये राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होता, ज्याला आपण मान्सून ॲक्टिव्ह टू विगरस ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा पाऊस आपला दिसता. ह्याचा जास्त प्रभाव जो आहे तो दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसला. त्याचबरोबर घाट भागामध्ये, खास करून पुणे या भागामध्ये, पुण्याच्या भागामध्ये पण आपल्याला अशा प्रकारचे पावसाची नोंदी आपल्याकडे आलेल्या आहेत. सर्वसाधारणतः जर का आपण पुण्याबद्दल जर का म्हणायचं असेल, अर्थात विदर्भामध्ये पण तशा प्रकारचे चांगल्या पावसाच्या नोंदी, विदर्भ, परभणी, मराठवाड्यामध्ये पण हा चांगला पाऊस आपल्याला दिसला. औरंगाबादमध्ये, कोल्हापूरमध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी, ज्यावेळी मी चांगला पाऊस म्हणतो त्यावेळी त्या पावसाचे आकडे सर्वसाधारणतः 70 मिलीमीटरच्या वर असतील असं आपण गृहीत धरूया. तर ह्या सर्व भागांमध्ये जो पाऊस पडला गेले 24 तासामध्ये, तर त्याचं प्रमुख कारण होतं की जे बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं तिथे कालपर्यंत त्याची तीव्रता जी ती डिप्रेशन होती आणि त्यामुळे त्याचा प्रभावाच्यामुळे आपल्याकडे अशा प्रकारचा पाऊस आपल्याला दिसला. आज सकाळी जे त्याची स्थिती आहे तर त्याची स्थिती सध्या आपण असं म्हटलं की ते वीक झालेलं आहे, ते वेलमार्क लो झालेलं आहे. तर एक स्टेज ते खाली आलं आहे आणि पुढच्या अजून 12 ते 12 तासाच्या अवधीमध्ये ते अजून ते शिथिल होण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्याचा प्रवास नॉर्थ वेस्टर्ली म्हणजे वायव्य दिशेने त्याचा प्रवास आपल्याला होताना दिसतो आहे. तर ह्याचा सर्वसाधारणतः आता जो प्रभाव आहे तो पुढच्या 2 ते 3 दिवसमध्ये महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर मध्य प्रदेशचा दक्षिणेकडचा भाग आणि छत्तीसगडचा भाग, म्हणजे हे जे ॲडजॉइनिंग एरियाज आहेत त्या 3 राज्यांमध्ये त्याचा मुख्य प्रभाव आपल्याला दिसेल. जर का आपण सॅटेलाइटचं चित्र जर का इथे बघितलं तर सध्या परिस्थिती अशी आहे की आपल्याला या ठिकाणी विदर्भावरती चांगल्या प्रकारे ढगाळ वातावरण आपल्याला दिसतं आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जर का आपण बघितलं तर काही तीव्र प्रकारचे ढग दिसत आहेत. तर विदर्भामध्ये पडणारा पाऊस जो आहे तो सतत आणि मध्यम ते जोरदार असेल, पण मराठवाड्यामध्ये म्हणजे सर्वसाधारणतः बीड म्हणा, औरंगाबाद म्हणा, अहमदनगरच्या आसपास म्हणा, या भागांमध्ये जो पाऊस आपल्याला दिसेल तो काल जसा पुण्यामध्ये पाऊस झाला होता गडगडाट असं, तर तशा प्रकारचा पाऊस पुढचे 2 ते 3 तास किंवा 4 तास दिसण्याची शक्यता आहे आज आणि पुढचे 2 दिवस कोकणामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्र, म्हणजे एकंदर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस आपल्याला वेगवेगळ्या स्थितीमध्ये तो आपल्याला सक्रिय असताना दिसेल. काही इशारे देण्यात आलेले आहेत, मुंबईसाठी पण ते इशारे आहेत, पुण्यासाठी पण ते इशारे आहेत आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मला असं वाटतं की थोडंसं आपण अजून IMD ची वेबसाईट थोडी जास्त बघण्याची गरज असं मी म्हणेन. सर, आपण असं म्हणू शकतो ऑरेंज अलर्ट आहे पुणे, मुंबई, अजून कुठं कुठं? आज जे ऑरेंज अलर्ट अजूनपर्यंत ते अपडेट होतीलच, पण बहुतेक आम्ही आज जे मोठं पूर्वानुमान आलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण सब डिव्हिजन वाईज म्हणतो तर ते रेनफॉल अलर्ट जे आहेत ते ऑरेंज आहेत. अजून 10-15 मिनिटांमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आपल्याला अपडेट्स मिळतील, ते पण मी आपल्याला नक्की देईन. पण अशा प्रकारचे इशारे संपूर्ण कोकणामध्ये आहेत आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आहेत आणि काही ठिकाणी विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पण अशा प्रकारच्या जोरदार पावसाची शक्यता आहे. सर, परतीचा पाऊस असं म्हणता येईल का, कारण चर्चा आहे तशी? नाही, चांगला प्रश्न विचारलात, बरं झालं, ह्याचा फायदा बऱ्याच लोकांना होणार. हवामान विभागाने गेल्या आठवड्यामध्ये जे पूर्वानुमान दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की हे जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसलं आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये, जे आज डिप्रेशन आणि मग वेलमार्क लो झालं आहे, त्याच्यानंतर पण अशा प्रकारची काही सिस्टम तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने आपलं जे एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट आहे म्हणजे 4 आठवड्याचं पूर्वानुमान आहे तर त्याच्यामध्ये पण आम्ही असं म्हटलं आहे की अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही. ज्यावेळी अशा प्रकारचे सिस्टम तयार होतात त्यावेळी परतीचा पावसाची गोष्ट जी आहे ती आपण करत नाही. जर का तो सुरुवात होणार असेल तर सर्वात अगोदर तो नॉर्थ वेस्ट राजस्थान म्हणजे वायव्य राजस्थानमधून त्याला स्रोत येईल, पण अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती सध्या नाही आहे. मी तर असं म्हणेन की पावसाचा परतीचा प्रवास जो आहे तो हवामान विभागाने म्हटलं आहे की तो थोडासा त्याच्या नॉर्मल डेटपेक्षा लांबण्याची शक्यता खूप जास्त आहे. सर, तुम्ही मासेमाऱ्यांसाठी देखील एक आव्हान केलेलं होतं, त्यांनी जाऊ नये समुद्रात. हां, ज्यावेळी अशा प्रकारची स्थिती असते त्यावेळी सर्वसाधारणतः अरबी समुद्रावरती जे वारे आहेत, कमी दाबाचं क्षेत्र जर का आतमध्ये निर्माण झालं,
की किनारपट्टीच्या भागामधले वारे जे आहेत ते जोरदार असतात, त्यावेळी अशा प्रकारचे इशारे मच्छीमारांना पण दिले जातात. तशा प्रकारचे इशारे आजही आहेत. जो बंगालचा उपसागर आहे त्याच्यामधल्या पण मच्छीमारांना अशा प्रकारचे इशारे देण्यात आले. त्यांनी शक्यतो जाऊ नये, किनारपट्टीच्या भागामधल्या लोकांनी थोडंसं जास्त सतर्क असण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळी गडगडाटासह आणि लाईटनिंगसह ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी मला असं वाटतं की म्हणजे वैयक्तिक सेफ्टी सुरक्षिततेअनुसार मला असं वाटतं की लोकांनी शक्यतो बाहेर पडण्याचं टाळावं, कारण हा अवधी छोटासा असतो. तिथे मला असं वाटतं त्यांना तो थोडासा जर का टाळता आला तर त्याचा नक्कीच जीवितहानी किंवा त्यांचं जे पशुधन आहे त्याचाही त्यांनी बचाव करावा याच्यामध्ये असं माझं आव्हान आहे. थँक्यू सर, धन्यवाद. जसं सरांनी या ठिकाणी सांगितलेलं, पुढील आणखीन 2 दिवस अशा पद्धतीचा पाऊस राज्यामध्ये असू शकतो. त्याचबरोबर पुणे, मुंबई, कोकण या ठिकाणी त्यांनी अलर्ट देखील दिलेला आहे. डोंगर माथ्यावर अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं पुढील 2 दिवस अशाच पद्धतीने जोरदार पाऊस राज्यामध्ये असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकर, सौम्य मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.